सोलापूरमध्ये भिडे समर्थकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. शहरात फौजा चावडी पोलीस स्टेशनजवळ भिडेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. भिडेंच्या समर्थनार्थ तिथं आंदोलन करण्यात येत होतं. 100 ते 200 आंदोलक तिथं जमले होते, मात्र आंदोलक आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलनानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलकांना फौजा चावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज चौक ते फौजा चावडी पोलीस ठाण्यापर्यंत आंदोलन करण्यात येणार होतं. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र तरी सुद्धा आंदोलन करण्यात आल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं, तसंच लाठीचार्ज करण्यात आला. विदर्भामध्ये जे गुरुजींच्या विरुद्ध आंदोलन किंवा जे गुरुजींनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेधार्थ गुरुजींना अपशब्द बोलणे वगैरे जे महाराष्ट्रात घडलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आज गुरुजींच्या इथं आम्ही एकत्र येणार होतो. पण आज लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न सोलापूरमध्ये झाला आहे. आंदोलन सुरू व्हायच्या आधीच आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत होतो पण हे असं आवाज दाबण्याचं काम आज आमचं केलं. आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही एक प्रत देणार आहे, गृहमंत्र्यांना एक प्रत देणार आहे. त्याप्रमाणे आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे